शेख मोजम अब्दुल जीपप्राशा हदगावपूर येथे प्राथमिक शिक्षक या पदावर मी कार्यरत आहे. सर्वप्रथम आज आपण या ट्रेनिंगसाठी 5 दिवस इथे उपस्थित आहोत. आणि या ट्रेनिंगमध्ये मी आतापर्यंत जे टोटल ट्रेनिंग घेतल्या त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट अशी ट्रेनिंग या ट्रेनिंगला म्हणे. कारण या विद्यार्थ्यामध्ये आज आपण कुठे आहोत आणि जग कुठे चाललंय, आपली अध्यापन पद्धती आपण कोणत्या पद्धतीने शिकवित होतो आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने शिकवायला पाहिजे. कारण हे जे आजचं एआयच आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, अशा काळामध्ये जर आपण पारंपरिक पद्धतीचा वापर करून जर विद्यार्थ्यांना 21व्या शतकासाठी तयार करणार आहोत तर हे योग्य होणार नाही. म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला या 21व्या शतकातील स्किल बेस्ड एज्युकेशन कसं देता येईल या ट्रेनिंग मध्ये खूप सुंदर प्रमाणे सांगितलं आलं. तसेच आदरणीय सबनीस मॅडम असतील, सूर्यवंश सर असतील आणि भगत सर असतील, या बांधवांनी खूप कठोर मेहनत घेऊन, कारण जसं जसं निपुण भारत हे 4 दिवस आपण ऐकत आहोत तर परेशान झालोय, परंतु हे बांधव याची 15 ते 16 वेळेस रोज ऐकता येते. हे ती क्षमता ऐकून त्यांनी जेवढे कष्ट येते हे खूपच. आणि या सर्वांमध्ये वेद प्रतिष्ठान यांनी जी संकल्पना राबवली खूप छान होती, परंतु ही ट्रेनिंग खूप सुंदर होती. परंतु या ट्रेनिंग मध्ये उर्दू माध्यमचे जे माझे बांधव आहेत त्यांच्यासाठी जर उर्दू मीडियम मध्ये थोडं हे राहिलं असतं तर अजून त्यांना मदत झाली असती. आणि यामध्ये आपले जे सर्व मुलं आहेत तर याच्यामध्ये सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद असतील किंवा खासगी शाळा असतील या सर्व स्तरातील शिक्षक आहेत. परंतु इथं मला असं वाटतं की वेद प्रतिष्ठान जर जे सीबीएसई आयसीएसई वाले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा जर समोर घेतलं असतं तर जास्त विद्यार्थी तिकडे ओढा आहे ते विद्यार्थ्यांना सुद्धा या शिक्षण प्रक्रियेचं अनुभव घेत आले असतील, या पद्धतीने त्यांना शिकवता आलं असतील. खरंच मी एससीआरटीचे तसेच वेद प्रतिष्ठानचे व आदरणीय नंदकुमार साहेब यांच्या संकल्पनेतून ही जी ट्रेनिंग झाली त्यांचे खूप आभार मानतो. आणि सर्व शिक्षकांच्या वतीने प्रशासनाला अशी खात्री देतो की यांची पूर्णपणे अंमलबजावणी करू. आणि खरंच आम्हाला या ट्रेनिंग मधून एफएलएन काय आहे, निपुण काय आहे, एनईटी 2020 टार्गेट काय आहे या गोष्टी समजण्यास खूप मदत झाली. आणि नवीन संकल्पना ट्रेनिंगची म्हणजे ही कायम चालणार आहे असं वाटतं, सेल्फी विथ सक्सेस. कारण ही नवीन कल्पना या ट्रेनिंग मध्ये मिळाली आणि खरंच आतापर्यंत जेवढ्या ट्रेनिंग झाल्या त्यापेक्षा ही आगळीवेगळी ट्रेनिंग आहे असं वाटतं. आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.